संपूर्ण या ठिकाणी साई सागर संघ आपण देखील चांगला सहभाग घेतलात आणि चांगल्या प्रकारे खेळाचं प्रदर्शन दाखवलं, तर आपलं देखील सुरेश साईल उज्जैनला देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आपण एक युवा खेळाडू, सर्वांना एक विनंती आहे, सर्व विभागातील खेळाडूंना मुंबई प्रीमियर लीगमध्ये यावर्षी अंडर 22 खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली जाणार आहे, त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे अंडर 22 खेळाडूंनी मुंबई प्रीमियर लीगमध्ये आवर्जून फॉर्म भरायचे. मॅचला सुरुवात होते, सचिन सेट पहिलं षटक घेऊन दाखल होत आहेत. प्रयाग आणि रोहित, प्रयाग जाधव आणि रोहित सिंग म्हणजे रोहित सोनी. पहिलाच बॉल, डेड बॉल घोषित केला जातोय. खेळपट्टीवर जर चेंडू नाही पडला, विशेष म्हणजे एकाच विभागातील सर्वच्या सर्व खेळाडू, म्हणजे भटवाडीच्या मैदानाच्या बाजूलाच रामजीनगर वसाहत आहे आणि रामजीनगरचे सर्वच्या सर्व खेळाडू मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र उसळता बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. बॉल थोडासा खाली राहतो, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला आहे आणि दोन धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. पहिल्याच बॉलवर दोन धावा, युवा खेळाडूंचा संचय आहे या ठिकाणी. मयूर कडव नेतृत्व करतात या संघाचं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोहम्मद भाई आणि कंपनी ॲक्टिव्ह बॉईज. यावेळेला बॅकफुटला गेले, चेंडू मात्र ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला पॉईंटला. नऊ संख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय पॉईंटच्या दिशेने, मात्र एक चांगला फटका रोहितच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला, परंतु तिकडे एक धाव मिळेल. सचिन सेट अनुभव आहे, गेली कित्येक वर्ष आज वयाचे 40 ओलांडल्यानंतर देखील सचिन सेट चांगलं क्रिकेट खेळत आहेत. पूर्वी अगदी लहान वयातच ब्राइटो सारख्या संघात दाखल झाले, त्यानंतर विविध संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतात, परंतु रोहित प्रयाग आणि रोहित दोन युवा खेळाडू आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. गॅपमध्ये बॉल जातोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न. ओ हो, रिटू चंदेलिया यांना एवढे परिश्रम घेताना आम्ही क्वचितच पाहिलंय, आणि जसं वय वाढतंय रिटूचे परिश्रम देखील वाढत आहेत. क्या बात आहे रिटू, घाटकोपरमधील नाही तर मुंबईतील नामवंत खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात रिटू चंदेलिया. जयेशला देखील आम्ही पाहतोय. नागेश शेट्टी इन ॲक्शनमध्ये आहेत मोहम्मद भाई यांच्या टीममध्ये. साहिल उज्जैनीला टीममध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेला चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. या फटक्याला जर पाहिलं तर पुन्हा एका धावेत परावर्तित केला गेलेला आहे. दोन युवा खेळाडू, आणि धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक एक या ठिकाणी संपले आणि एक षटक संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 7. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल.
बॉलिंगसाठी साहिल उज्जेली यांना आमंत्रित केलं जात आहे. काटकोपर पश्चिम असलपा विभागातील खेळाडू आहे. भवन्स कॉलेजसाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. यावर्षी रबर बॉलमध्ये विशेष परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिला आहे. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. रोहित सोनी स्ट्राइक वर. दोन युवा खेळाडू प्रयाग आणि रोहित. पहिल्या षटकात थोडासा संयम पाहायला मिळाला होता, परंतु काही आकर्षक फटकेही पाहायला मिळाले होते. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. पंच अमित गोलतकर सर व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 8 जाते आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. पहिलाच सामना जिंकून एक आत्मविश्वास आपला उंचवायचा ही रणनीती असणार आहे. अक्षय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका तर चांगला होता, कॅपमध्ये खेळला जरूर आहे. चेतरक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा कॉल दिला तत्परतेने. दोन धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. तिसरीचाही कॉल दिलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि तिसरी देखील धाव पूर्ण झाली आहे. चौथीचा कॉल परंतु थांबवलाय. तर या मैदानात रनिंग बिटवीन द विकेटचा खेळ देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि जसा बॉल बाजूला गेला लगेच तिसरीचा कॉल दिला, म्हणजे एका धावेचं दोन धावेत आणि दोन धावेचं तीन धावेत रूपांतर झालं. यावेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्याही धावेचा कॉल मात्र या ठिकाणी दिला गेलाय. आणि दुसरी धाव, वा रनिंग बिटवीन द विकेट खूप प्रभावित करणारी या खेळाडूंची. आणि एक रन कमी पंचांनी कळवली जाते, शॉर्ट रन कळवली जाते. अति थोडीशी घाई करत असताना चुकी देखील झाली. आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते 12 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सवर आपण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर दुसरा व अंतिम दिवस. काल खुल्या गटातून जर पाहिलं तर अंतिम फेरीमध्ये चॅम्प NB अवध हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. परंतु आज आपल्याला पाहायचं आहे घाटकोपर गटातून कोणता संघ पुढे जातोय. चला त्वरा करा. चला त्वरा करायची आहे. बघतो जर झालं भेटलं तर बघतो, कारण की इथे हाय पण नाही. पण पहिली गोष्ट सहभागी होणं हे देखील खूप महत्त्वाचे असतं. आणि साई सागरने एंट्री केली आहे घाटकोपरच्या घाटकोपर गटामध्ये. साई सागरची एंट्री झाली हे महत्त्वाचं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये साई सागर नक्कीच सहभागी होईल आणि चांगली छाप सोडेल. नक्कीच सुरुवात प्रयाग सज्ज आहेत बॅटिंग करण्यासाठी. 70-70 स्पोर्ट्सवर या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचे चाहते त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू. पुन्हा एकदा साहिल उज्जेली
या वेला वेगवान चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा होता, एसटी रक्षकाकडे जाणारा होता, डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळेल. साहिल उज्जैली या हंगामात प्रभावित केले, उमेश इलेव्हन संघासाठी देखील चांगली कामगिरी केली आहे त्यांनी, परंतु प्रतिस्पर्धी संघही कमी नाही आहे. दोन युवा खेळाडू आहेत बॅटिंगसाठी. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, जरूर एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे. दोन धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चौदा धावा धाव फलकावर, दुसरं षटक सुरू आहे. या वेळेला फटका चांगला आहे, पाहूयात किती धावांसाठी हा फटका जाईल. आणि एका धावेसाठी फटका चांगला होता परंतु दिशा चुकीची होती. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते, ती म्हणजे 15. दुसरी ओवर सुरू आहे, 15 धावा धाव फलकावर आहेत. जमत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा घाटकोपर गटातील आजच्या मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि साहिल उज्जैली पुन्हा एकदा, परंतु युवा प्रयाग याचे काही फटके जरूर बरे ते घोषांकित क्षेत्रात गेले परंतु प्रभावित करणारे खेळले या डावखुऱ्या हाताच्या बॅटरने. आणखीन एक चांगला फटका, वा एक धाव. आज खूप प्रभावित केले प्रयागने, डावखुऱ्याचे फलंदाज खूप कमी असतात आणि आपल्या घाटकोपरमध्ये मोजके आहेत. आणि त्यात एक आता नवीन खेळाडूचं नाव ॲड झालं आहे प्रयागचं. भले एक एक धाव येऊ देत परंतु त्यांनी फटके चांगले मारलेले आहेत. ओव्हर झाल्या, दोन धावसंख्या झाली 16. बॉलिंगसाठी येत आहेत रोशन. रोशन जाधव येतात गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. समोर जर पाहिलं तर या दोन्ही खेळाडूंचा आता जम बसला, सलामीची जोडी आहे. सिंगल डबल्सवर भर दिला जास्तीत जास्त. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 16 धावा झालेल्या देखील आहेत, 3 षटकं अजूनही बाकी आहेत. एक 50-1 धावांची देखील मॅच चांगली होऊ शकते, काल आपण पाहिलंय. आणि त्याच पद्धतीने प्रयत्न या ठिकाणी या खेळाडूंचे ते राहतील. रोहित आणि प्रयाग जाधव, रोहित सोनी. या वेळेला चांगला बॉल टाकला, एक फसवा चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला होता परंतु त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातो, एक धाव तिकडे मिळेल. 17 धावसंख्या जाते, डाव पहिला सुरू आहे. नागेश शेट्टी, रितू चंदेलिया ही नावं दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतील. यावेळेला ओ बॉलला येऊ दिलं, फिरू दिलं आणि फटकाही चांगला खेळला गेला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला आणि दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न अंगलट आला आणि धावबादच्या रूपात रोहितला माघारी परतावं लागेल. आली आहे विकेट. Yeah.
तेजस आले नवीन बॅटर तेजस हिंदे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. पहिली विकेट आली यार धावपाच्या स्वरूपात, संघाची धावसंख्या 18 असताना. प्रभावित करणारे काही चेंडू पाहायला मिळतात या ठिकाणी रोशन जाधव यांच्याकडून. एक उभरता सितारा आहे घाटकोपरमधील रोशन, चर्चेत आहेत. आणि क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवताना देखील पाहायला मिळतात, कारण मैदान मोठं आहे, क्षेत्ररक्षकांची भूमिका मोलाची आहे. विनंती असेल ओव्हरच्या दरम्यान जास्त मीटिंग घेऊ नका. ओव्हर झाल्यावर नंतर मीटिंग घेणं स्वाभाविक आहे, परंतु ओव्हरच्या प्रत्येक बॉलच्या नंतर मीटिंग नका घेऊ. सर काय झाले कळवल का? सर्व संघांना आपण सांगितलंय जर ऑब्जेक्शन घेतलं गेलं तर तुम्ही आधार कार्ड सादर करायचे आहेत. सर्व संघांना सूचना आहे कोणत्याही खेळाडूचं जर आधार कार्ड मागितलं त्यांनी तयार ठेवा. आपण पहिल्या सूचना सगळ्यांना दिल्या आहेत आणि खेळाडू घाटकोपरचेच खेळतील असं पहिल्यापासूनच आपण सर्व संघांना सांगितलेलं आहे. मग कोणत्याही खेळाडूवर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड तयार ठेवा. कविला देखील प्रयत्न करून एक चांगला स्ट्रोक घेताना पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकर बॅट्समनचं नाव कळवा पहिल्यांदा. ऋषिकेश. यावेळेला मात्र थोडीशी जास्त उंची दिली, प्रभावित केलंय रोशन जाधवने आपल्या फिरकीच्या तालावर. फलंदाजांना या ठिकाणी रोखण्याचं काम करतायत रोशन जाधव. चांगली गोलंदाजी.
रोशन खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोशनने या ठिकाणी दाखवली आहे. धावसंख्येचा ग्राफ थोडासा लगाम घालण्याचं कामही केलंय. 21 धावा धावफलकावर आहे. तिसरी ओवर सुरू आहे. रामजीनगर मयूर कडव आणि त्यांची टीम आज एकाच विभागातील खेळाडूला घेऊन मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वात प्रभावित केले मला आतापर्यंत प्रयागने, ज्या पद्धतीने डावखुऱ्या हाताचे बॅटर म्हणून बॅटिंग करतायत. घाटकोपरला आणखीन एक डावखुऱ्या हाताचा बॅटर मिळाला मी म्हणेल आज. यावेळेला उसळता बॉल, त्याच्यावर आक्रमण. प्रयागने हल्ला केलाय सहा धावांचा. षटकार आणि चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहिलं मिळते. धावसंख्या जर पाहिली तर तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झाली 27. तर जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने षटकार मारलाय, ज्याचं आपण कौतुक करत होतो, उल्लेख करत होतो. प्रयाग जाधव त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटकाही आलाय आणि आता मात्र ऋषिकेश येत आहेत बॅटिंगसाठी. ऋषिकेश आणि प्रयाग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम रामजीनगर यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साईडला दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली गेली. धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 28 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. रोशनने प्रभावित करणारे पाच चेंडू तो जबरदस्त टाकले. एक चेंडू चुकला, त्याला सीमारेषा पलीकडे पाठवलं. पुन्हा एकदा सचिन सेठ. यावेळेला वेगवान चेंडू जरूर होता, परंतु त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. प्रयाग जाधव दोन धावा मात्र धावून पूर्ण करताय. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय तिकडे आणि तिसरी धाव या टीम मधील खेळाडूने दुसऱ्यांदा असा कारनामा केलाय. तीन धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. एकेका धावेला महत्व आहे. पहा, कोणाला वाटलंही नसेल की बॉल किती लांब गेलाय, परंतु तीन धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. आणि आचार्य अत्रे क्रीडांगणावर केवळ षटकार म्हणून चालत नाही, तुम्हाला सिंगल डबल्स घ्याव्याच लागतील. मंचावर जर पाहिलं तर तुलसीदास चौगुले ज्यांचा कालच वाढदिवस झाला. घाटकोपरमधील सध्याच्या घडीचे टॉप ऑलराऊंडर पोलीसमॅन कैलाश कोळेकर देखील मैदानावर आता आहेत. त्यांचाही खेळ पाहण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. नागेश शेट्टीला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. दुपारच्या सत्रात देखील बरेचसे धुरंधर आपल्याला पाहायला मिळतील. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी घाटकोपर नगरीचं क्रिकेट आपण पाहतोय. ईस्ट या वेस्ट, घाटकोपर बेस्टच आहे नेहमी. आणि आज मात्र ईस्ट पण आहे आणि वेस्ट पण आहे. आणि घाटकोपरचे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणी राजावाडीवरून, कुणी गोळीबारवरून, कुणी माणिकलावरून, कुणी असलपावरून, कुणी भटवाडीवरून, कुणी पननगरवरून, कुणी रमाबाई कॉलनी, कुणी कामराज, कुणी लक्ष्मीनगर, या अशा विविध विभागांमधून मात्र खेळाडू दाखल झाले तिकडे. घाटकोपर मुंबईतील एक मोठं उपनगर आहे. यावेळेला मात्र बॅक ऑफ द लेंथ उसळी घेतलेला चेंडू पाहिला मिळाला. ऋषिकेशचा मोठा फटका पारण्याचा मानस होता आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल. आठही टीममधील संघांना सूचना आहे, कोणत्याही क्षणी तुमचं आधार कार्ड मागितलं गेलं तर ते कमिटीला प्रस्तुत करायचं आहे. हा नियम पहिला सगळ्या टीमला सांगितलेला आहे, याची नोंद सगळ्याच संघांनी घ्या. यावेळेला आक्रमण केलं गेलंय. फटका तर खेळलाय तो जरा जास्तच उंच आहे. क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करताय. थोडेसे पुढे आले, मग पाठी गेले, हातातून बॉल निसटला. दोन धावा पूर्ण केल्या आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. आणि त्या प्रयत्नात मात्र बाद होत आहेत ऋषिकेश. धावबादच्या रूपात आली विकेट.
अगदी थोडेसे कमी पडले परंतु प्रयत्न चांगले होते। एक चांगली मॅच या ठिकाणी होताना आपला पहिला मिळेल। रामजीनगरचा संघ पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेमध्ये एंट्री घेतोय। साईसागर रामजीनगर या दोन्ही संघांचं कौतुक करू आम्ही, कारण बटवाडी विभागांतर्गत स्पर्धा बटवाडीची ओरम क्रिकेटची असोसिएशन स्थापन झाली आहे, त्यामुळे तिकडे ह्या मॅच खेळतात, परंतु आता तिकडनं तयारी करून हे संघ आता मात्र घाटकोपर विभागीय देखील मात्र प्रवेश करतायत। आता असोसिएशन म्हणजे एक वर्षभर अंडरआर्म आणि ओरम दोघांची असोसिएशन झाली आहे, वर्षभर त्याच टीम मध्ये सर्व खेळाडूंनी खेळायचं अशा प्रकारे असोसिएशन भटवाडी अंडरआर्म ओरमच्या दोन्ही बनवल्या गेल्या आहेत। सूरज मुंडे आले नॉन स्ट्राईकला, यावेळेला वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। अपील देखील केलं परंतु अपिलाचा प्रभाव मात्र पंचांवर पडताना पाहायला मिळत नाहीये। डॉट बॉल येताना पाहायला मिळतो, एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला। सचिन शेट्टी यांनी कमबॅक केलं या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 34 धावांवर। आणखी 10-15 रन जर या येणाऱ्या कालावधीमध्ये आल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते, परंतु सर्वात प्रभावित करणारा खेळाडू म्हणजे प्रयाग जाधव सध्या बॅटिंग करतायत टीम रामजीनगरसाठी। यावेळेला ओ समोरच्या दिशेने फटका खेळला, युवा खेळाडू आहे, माझ्या मते हा फटका एवढा आवडला असेल तर टाळ्या सगळेच वाजवतील। घाटकोपर मध्ये डावखुरे आताच्या फलंदाजीचं युवा टॅलेंट सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे, नाव प्रयाग जाधव, म्हणजे माझ्यासाठी देखील ही नवीन गोष्ट, मी देखील प्रयागला पहिल्यांदाच बॅटिंग करताना पाहतोय, म्हणजे लक्षात राहील अशी पहिल्यांदाच पाहतोय प्रयागची बॅटिंग आणि काय स्ट्रोक खेळलाय। माझ्या मते आता यानंतर कधीही घाटकोपर निहाय स्पर्धा होतील तर या खेळाडूला कॉल जाईल, म्हणजे नक्कीच जाईल। आणि धावसंख्या जर पाहिली तर 40 झाली आहे 4 ओव्हर नंतर। शेवटचा षटक अंतिम षटक गोलंदाजीसाठी येत आहेत आमिर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील। समोर जर पाहिलं तर सूरज मुंडे जोडीला प्रयाग जाधव, यावेळेला प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या प्रयत्नात सूरज धावबाद। वेद शिंदे त्यात नवीन बॅटर आणि आता मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे प्रयाग। दोन षटकार मारलेत प्रयाग जाधवने आतापर्यंत। वेद शिंदे आलेत बॅटिंग करण्यासाठी अंतिम षटक आणि चर्चा त्याच खेळाडूची प्रयाग जाधव। यावेळेला थोडासा कमी गतीने चेंडू टाकला होता आमिर यांनी, बॅट तर फिरवण्याचा प्रयत्न परंतु घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहिला मिळतो। एकदा मिळेल 41 जाते धावसंख्या, जर 50 धावा झाल्या तर मॅच चांगली होईल। गेटवर गाड्या कोणी विनंती आहे, गेटवर पार्क करू नये गाड्या। पुन्हा एकदा 5 दिवसातील दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत। यावेळेला बॉल फुल टॉस, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव तिकडे घेतली गेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो जर पाहिला तर नागेश शेट्टी यांचा अतिशय सुंदर होता, आणखीन एक खेळाडू धावबाद।
बैटिंग साठी येतात महेंद्र पाटेकर, या वेळेला मात्र चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. पहिलंच मन मनवलं होतं की स्क्वेअर लेग मिडविकेटच्या दिशेने या बॉलला खेळायचं, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आमिर चांगली गोलंदाजी करतायत. या षटकात 4 चेंडू झालेले आहेत, केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्यात, म्हणजे आपल्या टीमचं कमबॅक त्यांनी या ठिकाणी केलं. 42 धावा धावफलकावर आहे, परंतु जाता जाता एखादा मोठा फटका मारला जाईल का प्रयाग जाधव यांच्याकडून ते पाहावं लागेल. या वेळेला खेळला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र मारला गेला हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते 44 धावांवर. या वेळेला फटका खेळला जातोय अफलातून आणि हायेस्ट झाला टूर्नामेंटचा. आणि या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धा कालच्या व्यावसायिक गटाचा सुद्धा हायेस्ट आज केला 37 धावा, नॉट आउट. काल बिलालने 36 धावा केल्या होत्या आणि आज या ठिकाणी प्रयाग जाधव घाटकोपरचाच भटवाडीचा रामजीनगरचा खेळाडू ज्याच्या नावावर नाबाद 37 धावांची खेळी त्यांनी केली आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या षटकारांची संख्या आहे ती 3 उत्तुंग षटकार. आत्ताचा षटकार जर पाहिलं तर खूपच प्रभावित करणारा होता. आणि टार्गेट उभा केलेला आहे ते म्हणजे 50 धावा झालेल्या आहेत, 51 धावांचा पाठलाग करायचा आहे.
विकी कंडेरा आणि नागेश शेट्टी. एक अतिरिक्त खेळाडू देखील विनंती असेल या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. मोहम्मद भाई विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. आणि मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर महेंद्र पाटेकर आणि सध्या चर्चेत असणारा घाटकोपरचा युवा बॅटर विकी कंडेरा गेला नॉनस्ट्राईकला पाहतोय. परंतु बॅटिंगसाठी ज्याने देखील घाटकोपरचं नाव बरीच वर्ष केलंय आणि या हंगामात देखील चांगली कामगिरी ज्यांची पाहायला मिळाली ते नागेश शेट्टी यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. युवा खेळाडू गोलंदाजीसाठी महेंद्र पाटेकर. पहिलाच बॉल जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 51 धावांचा करायचा पाठलाग. एका बाजूला रामजीनगर भटवाडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऍक्टिव्ह क्रिकेट क्लब पंतनगर. घाटकोपरच्या दोन संघांमधील एका बाजूला नौका संघ आहे परंतु जबरदस्त टॅलेंट आहे आणि युवा खेळाडूंचा जोश. मयूर कडव आणि कंपनी टीम रामजीनगर. खोलवा टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय महेंद्र पाटेकर. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. आता यातील बरेचसे खेळाडू दिवसभर जसं या मैदानात सातत्याने मैदानात पाहायला मिळतात तसं भटवाडीच्या मैदानामध्ये देखील, कारण मैदानाच्या बाजूलाच जी वसाहत आहे रामजीनगर त्या परिसरातील असणारे हे भटवाडीतील खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंतनगर विभागातील मातब्बर खेळाडूंना देखील आपण पाहतो ॲक्टिव्ह क्रिकेट क्लबमध्ये. आणि एखादी स्पर्धा नवनवीन खेळाडूला देखील प्रसिद्ध करत असते. यावेळेला महेंद्रचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक मयूर कडव यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. विकी कंडेरा आणखीन एक चेंडू महेंद्र पाटेकर यांचा यष्टी रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. महेंद्र पाटेकर गेल्या काही वर्षात या गोलंदाजाने देखील खूप प्रभावित केलंय महेंद्रने. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकी घरात जर पाहिलं तर क्रिकेटचा वारसा आहे. व्ही सी कंडेरा घाटकोपर टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव गोलंदाजीमधील. आणि त्यांच्याच घरातील हा फलंदाज मात्र देखील तयार झालाय विकी कंडेरा बॅटिंगसाठी. परंतु महेंद्र पाटेकर आज रामजीनगरचा संघ देखील काहीतरी ठरवून आलाय. आज आमची छाप संपूर्ण घाटकोपरमध्ये रामजीनगरची सोडायची हा निर्धार आहे. यावेळेला मात्र फटका खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आक्रमण झालंय. एफर्ट चांगले होते जरी घसरले बॉल नाही सोडला. आणि दोन धावा आणि थ्रोही तेवढाच चांगला पाहायला मिळतोय. स्वप्नील पाडेकर त्या ठिकाणी होते. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी. आणि मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लागतील. प्रत्येकाला आपला स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 4 आहे. पहिलं षटक महेंद्र पाटेकर यांचं आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर विकी कंडेरा यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तिकडे घेतली गेली. चेंडूची फेकी ही केली. पुन्हा एकदा चांगली चेंडूची फेकी पाहायला मिळाली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 पुढे जाते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या झाली होती 6. चांगलं षटक म्हणावं लागेल. केवळ 6 पहिल्या षटकात आलेले आहेत. म्हणजे आता 4 45 करायच्या आहेत. घाटकोपरच्या क्रिकेटमध्ये देखील चुरस आहे. परंतु गेल्या काही वर्षात घाटकोपरचं क्रिकेटमधून म्हणजे जी 8-10 वर्षापूर्वी ज्या मोठ्या संख्येने घाटकोपरचे खेळाडू बाहेर पडत होते ते पडत नाही आहेत. परंतु मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये अशा जर मॅचेस स्पर्धा चालू राहिल्या घाटकोपरमधून पुन्हा एकदा खेळाडू भरारी घेतील आणि मुंबईभर राज्य करताना आपल्याला पाहायला मिळतील. ॲक्टिव्ह क्रिकेट क्लब विनंती असेल आपण आपले खेळाडूंना पाठीमागच्या बाजूला त्या पडद्याच्या पाठीमागच्या बाजूला पाठवायचे. सगळ्यांना विनंती असणार आहे. सगळ्यांनी पडद्याच्या पाठीमागे जायचे. प्रयाग आले आहेत. ज्या प्रयागने 37 धावांची नाबाद खेळी केली आणि सर्वांनाच प्रभावित केलं. प्रयाग जाधव रामजीनगर भटवाडी आज मात्र आता मात्र गोलंदाजीसाठी येतात. परंतु समोर नागेश शेट्टी आहेत. नागेश शेट्टीसाठी या परिस्थिती काही नवीन नाही आहे.
या वेला लोवर फुल टॉस बॉल कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॉल अडवला जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या ही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धाव संख्या 2 ने पुढे जाते. धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. ओ वेग होता या वेळेला प्रयागच्या या चेंडूमध्ये गेला यष्टी रक्षकांच्या दिशेने. आता माझ्या मते पाहणारे देखील प्रभावित झाले असतील या संघातील. मला वाटत नाही कोणत्या खेळाडूला सगळे प्रेक्षक ओळखत असतील, परंतु तुमची ओळख तुमचा खेळ बनते आणि खेळाच्या जोरावर हा संघ सर्वांना ओळखायला लागेल. आता एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सूरज यांनी मात्र चेंडूची फेकी तिकडे केली आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जाते. परंतु आज प्रभावित केले रामजी नगरच्या संघाने, परंतु प्रतिस्पर्धी संघ म्हणजे मोहम्मद भाई यांचा संघही कमी नाहीये. ओ यावेला आणखीन एक बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने. प्रयाग जाधव हे नाव आता मात्र सगळ्यांच्या चर्चेत राहील. काय बॅटिंग आणि त्यानंतर काय बॉलिंग करतायत. परंतु समोर जर पाहिलं तर विकी कंडेऱ्याला त्याच्या नावाभोवती आता हळूहळू वलय का निर्माण झालंय हे दाखवावं लागेल. सलामीला का आलो हे दाखवावं लागेल. आपल्या हातात बॅट आहे ती फिरवावी लागेल. समोर नागेश यांच्यासारखा अनुभवी खेळाडू देखील जोडीला आहे. स्लोवर वन गती परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. बॉल फुलटॉस होता परंतु गती कमी होती आणि इकडे एका धावेमध्ये परावर्तित होतोय हा फटका. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिला मी इथे घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 10 वर आहे. 51 करायचंय पाठलाग. क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. विकी जोडीला नागेश आहे. रिटू सारखा बॅटर आहे या टीममध्ये आणि नागेश सारखा सिक्सर किंग. या वेळेला फटका चांगला आहे. चेंडूही चांगला होता परंतु फटकाही चांगला आहे. परंतु इकडे गुंगारा दिलाय. प्रॉपर चेंडूवर नाही येऊ शकले आणि बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार विकीचा कॉन्फिडन्स वाढवेल आणि धावसंख्या झाली आहे 14. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 14. वेद शिंदे यांना गोलंदाजीसाठी 2 ओव्हर नंतर 14 धावा झाल्या आहेत आणि आता महेंद्र पाटेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पव्या त्यांनी पहिलं षटक चांगलं टाकलं होतं 6 धावांचं. त्यांच्या साथात मयूर कडव यांनी चेंडू सोपवण्यात आला आहे. यावेळेला मात्र फटका जरूर या ठिकाणी खेळला जातोय आणि नागेश शेंटी यांच्या बॅटमधून आला फटका होता 4 धावांसाठीचा. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा फायदा या ठिकाणी नागेश यांनी घेतला आणि या बॉलला मिडविकेटच्या दिशेने 4 धावांसाठी टोलावलं. ही पॉवर आहे नागेश शेट्टी यांची. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली तर 18 झाली आहे. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खेळलाय नागेश शेट्टी यांनी. पुन्हा एकदा महेंद्र. यावेळेला मात्र बॅटची कडाके. चेंडू पाठीमागे जाईल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपला पाहिला मिळते. महेंद्र पाटेकर धावा धावफलकावर. ऍक्टिव्ह क्रिकेट क्लब विरुद्ध रामजीनगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मयूर कडव विरुद्ध मोहम्मद भाई अशी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नागेश शेट्टी स्ट्राईकवर. व्हाईट प्लस
वाईट प्लस दोन धावा मात्र या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळत आहेत. या षटकात धावा येत आहेत, धावसंख्या 21 वर जाते. कमबॅक करावं लागेल कारण अजूनही 30 धावांचं आव्हान बाकी आहे. आणि तिसरं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही बाजूला जर पाहिलं तर एका बाजूला युवा खेळाडूंचा जोश असणारा संघ रामजीनगर आणि दुसऱ्या बाजूला अनुभव आहे. यावेळेला मात्र खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, ओहो कॅच सुटली आहे. नागेश शेट्टी यांची कॅच सुटली आहे. ही सुटलेली कॅच महागात पडू शकते आणि इकडे कॅच मात्र सुटली जाते. छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात पडतात क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला फटका खेळला जातोय. चेंडू आहे हवेत आणि पकडली जाते कॅच. महेंद्र पाटेकर एक जरी अगोदर कॅच सुटली असेल तर दुसऱ्याच बॉलवर विकेट घेण्यात या ठिकाणी यशस्वी राहिले. आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 22 धावांवर ओव्हर नंबर 3 या ठिकाणी सुरू असताना. म्हणजे 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच ऑन आहे. जयेश येत आहेत. जयेश राठोड साईनाथ नगर घाटकोपर पश्चिमेचे खेळाडू परंतु एक धडाकेबाज बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. साईनाथ नगर म्हटलं तर नक्कीच आम्हाला मार्शलची आठवण येते. साईनाथ नगर म्हटलं तर संदीप कदम हे नाव देखील साईनाथ नगरला बिलॉंग करणारं आहे आणि साईनाथ नगरचाच एक धडाकेबाज बॅटर आहे जयेश राठोड. यावेळेला मात्र आक्रमण आल्या आल्या. पहिल्याच बॉलवर तुटून पडले. बॉल खराब होता आणि जयेशचं काम आहे षटकार मारणे. षटकार मात्र या ठिकाणी मारलाय. एक खराब बॉल हा चेंडू सीमारच्या पलीकडे घेऊन गेले. चुकीला माफी नाहीये. चुकी कोणीही करू देत, चुकीला माफी नाहीये. आणि जयेशसाठी पहिला चेंडू अखूट टप्प्याचा केला आणि त्यांनी मात्र या ठिकाणी षटकार ठोकला. धावसंख्या 28 वर गेली आहे म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 23. रामजीनगर आतापर्यंत प्रभावित करत होते परंतु मॅचची पकड थोडीशी हलकीशी सैल व्हायला लागली आहे. यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. चेंडूची फेकी झाली आहे, ती देखील थोडीशी वाईट झाली आहे. परंतु मॅच जर पाहिलं तर आता गेली आहे 3 षटकांचा खेळ. हे षटक महागडं राहिलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 30. अजूनही 2 ओव्हरमध्ये 21 धावांची आवश्यकता. काल 2 मॅच अशा झाल्या ज्यामध्ये 4 बॉलमध्ये 5 रन पाहिजे होते परंतु बॉलिंग करणारी टीम जिंकली आहे. या ओव्हरमध्ये 16 रन आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा आल्या त्या म्हणजे 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 16 रन आल्या. आणि अजूनही 2 षटकांनी 21 धावा. मॅच संपलेली नाही आहे. रामजीनगरला इतिहास घडवायचा असेल तर इकडे एका जिद्दीने खेळावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला अनुभवी नागेश शेट्टी असंख्य विजय या मैदानात त्यांनी मिळवून दिलेत. आणि या मैदानात सगळ्यात जास्त लांबवर षटकार मारण्यामध्ये ज्या ज्या खेळाडूंचं नाव घेतलं जातं ना त्या खेळाडूंमध्ये नागेश शेट्टी हे नाव देखील सामील आहे. म्हणजे रितू चंदेले देखील रेसमध्ये आहेत आणि ते वाट पाहत आहेत कधी नंबर येतोय. पिंटू पारचाला मी इकडे लांबच लांबवर षटकार मारताना पाहिलंय. प्रशांत चिखलेला या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळालेत. या वेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या, ओहो कवरच्या दिशेने षटकार. ही नागेची पॉवर आहे. खेळाडूची चौकशी करा. हा ही नागेची पॉवर आहे. मैदानाच्या कोणत्याही कोण्यामध्ये षटकार मारण्याची क्षमता आहे नागेश शेट्टीमध्ये. चिंचणीचा राजा. पॉवरफुल हिटर म्हणून देखील ओळख आहे त्यांची. यावेळेला पहा संयमाने केवळ बॉलला ढकललं. एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला. एका धावीने धावसंख्या पुढे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि थोडीशी पकड या ठिकाणी ढिली केली आहे रामजीनगर संघाने. पहिल्या डावात चांगली बॅटिंग जरूर झाली होती परंतु त्यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र थोडीशी पकड ढिली होऊ लागलेली आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आणि अशा ठिकाणी चेंडू पडतोय ज्या ठिकाणी एक धाव गोशांकित क्षेत्रात चेंडू जाऊन पोहोचेल. धावसंख्या जर पाहिली तर
एक ने पुढे जाते एकोणचाळीस म्हणजे अजूनही बारा धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल टाकावे लागतील. एक डिक्लेअर तर पाहूया. मॅच मध्ये चुरस अजूनही कायम आहे कारण मॅच संपलेली नाहीये. अजूनही जर पाहिलं तर आठ चेंडूचा खेळ बाकी. अकरा धावांची आवश्यकता. तीन धावांची तफावत तर आहेच आहे. पाहूया काय घडेल. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. नागेश शेट्टी एक षटकार एक चौकाराच्या मदतीने खेळत आहेत. परंतु जयेशने दबाव जो दबाव निर्माण झाला होता ना जयेशने पहिल्याच बॉलवर हटवला तो जो षटकार आलाय तिथून मॅच थोडीशी पुन्हा वळली. यावेळेला नागेश शेट्टीचं आक्रमण. षटकार कितीही लांब असू द्यात नागेश शेट्टीची पॉवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. घाटकोपरचा सिक्सर किंग आहे नागेश शेट्टी आणि नागेशकडून पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय. खराब चेंडू पहा. याही वेळेला खराब चेंडू होता. तुम्ही चुका केल्या नाही तर प्रतिस्पर्धी यशस्वी नाही होऊ शकत आणि इकडे बॉलरची चुकी होते. आणखीन एक अकूट टप्प्याचा चेंडू येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 46 धावांवर. पाच धावांची आवश्यकता. रामजीनगर टीमने ॲक्टिव्ह क्रिकेट क्लबवर दबाव निर्माण केला होता परंतु हा दबाव आता हटवण्याचं काम मात्र या दोन्ही बॅटरने केले. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी होतोय. फटका हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच नाही होऊ शकत आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरीही धाव तिकडे पूर्ण केली गेली. नागेश शेट्टी नावाचं वादळ मात्र घोंगावत आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते आता 48 धावांवर. तीन धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सहा चेंडू तीन. कॅचेस विन द मॅचेस. सहा चेंडू तीन. मॅच संपलेली नाही आहे. अशाही प्रकारच्या मॅचेस जिंकल्या जातात का? जिंकल्या जातात. आम्ही पाहिलंय या मैदानामध्ये देखील पाहिलंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. केवळ दोन धावा दूर या मॅचला जिंकण्यापासून ॲक्टिव्ह क्रिकेट क्लब. डेड बॉल. शिवनेरी संघनायकाला इकडे पाठवायचे टॉससाठी आणि इकडे नागेश आपला संयम देखील दाखवताना पाहायला मिळत आहेत. एका धावीची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जयेश राठोड एबीसी प्रॅक्टिस ग्रुपचे प्रॅक्टिसचे सर्वे सर्वा एकनाथजी पापळे उपस्थित आहेत आणि मॅचला जिंकलं जातं या ठिकाणी ॲक्टिव्ह क्रिकेट क्लब. मॅच जरी ॲक्टिव्ह क्रिकेट क्लबने जिंकली असेल परंतु प्रयाग जाधव हे नाव मात्र सर्वांना प्रभावित राहणारं होतं. 37 धावांची खेळी घाटकोपरच्याच या खेळाडूने केलेली आहे त्यामुळे मन मात्र जिंकण्याचं काम प्रयाग जाधवने केलेलं आहे.